नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत तुम्ही ऐकताय द स काकडे यांची कादंबरी केळीचे सुकले बाग आणि आज भाग सहावा झुंबरनं चांगल्या गुणांनी एस एस सी व्हावं म्हणून मी तिला सगळ्या प्रकारची गाईड्स नोट्स दिल्या होत्या तिच्या हायस्कूलच्या गणित आणि इंग्रजी शिक्षकांची ट्यूशनसुद्धा सुद्धा दिली होती झुंबर फर्स्ट क्लासनं पास झाली नाही तरी ती पंचावन्न टक्क्याच्या खाली येऊ नये असं मी त्या शिक्षकांना सांगितलं होतं माधवी पूर्वी झुंबरचं मराठी घ्यायची त्यासाठी आपल्या बंगल्यात तिला बोलवायची पण आमच्या त्या प्रकरणानंतर ती झुंबरवर डूक धरून होती झुंबरशी ती फटकून मागत होती पण झुंबरचं मराठी बरं होतं ती सहजपर्यंत साठपर्यंत त्या विषयात जात होती बाकी विषयाचं एवढं काही नव्हतं झुंबरचा दहावीचा पूर्वपरीक्षेचा निकाल मी हाती घेतला तेव्हा मीच चकित झालो झुंबरला सत्तावन्न टक्के गुण पडले होते पोरीना जिद्दीने अभ्यास केला होता माझ्या परीक्षेत ती चांगल्या प्रकारे पास होणार होती तिला मी कॉलेजला घातल्यावर ती नक्कीच चमकणार होती आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे ती कॉलेजची प्रोफेसरहिणी नक्कीच होणार होती झुंबर चांगली अभ्यासाला लागावी म्हणून मी साबाजीच्या सेवेसाठी डॉक्टरांना सांगून नर्सची व्यवस्था करू लागलो तर ठकीनं घासात आणला मी त्याची बायको काय मी ये का माझ्या कुकवाची उटा ठेवू दुसऱ्या कुणी करू नये त्या ठकीच्या अडाणी कर्तृत्वापुढे कुणीही हात टेकावेत अशीच अवस्था होती झुंबरनं पण सांगितलं की आई आता बापाकडे लक्ष देतीये त्याचं करतीये तुम्ही बापाची चिंता सोडा झुंबर आपल्या आईशी जमून घ्यायचा खूप प्रयत्न करायची आईचा वेडेपणा तिला कळत होता पण तो वेडेपणा तिला प्रयत्न करूनही काढता येणार नव्हता साभाजीला अर्धांगा वायूचा अटॅक आल्यापासून शेतीची बरीच कामं पडली होती ठकीलाच ताईबाई करून मी पैसे दिले आणि ती कामं पूर्ण करून घ्यायला सांगितली ती शेती दुसऱ्या कोणाला मजुरीनं देणं मला काही ठीक दिसत नव्हतं तसं केलं असतं तर बरं हो बघणाऱ्या साबाजीवर त्याचा परिणाम झाला असता त्यानंतर ठकी एकाएकी माझ्याशी चांगलं वागायला लागली याचं मला नवल वाटलं त्यात हिरू पण यायचा बंद झाला होता त्याला मी माझा हिसका दाखवला म्हणून तो घाबरला असावा असं मला वाटलं असंच झालं तर साबाजी लवकर बरा होणार होता तशी त्याच्यात चांगलीच सुधारणा झाली होती तो आता काठीशिवाय पावलं टाकायला लागला होता अर्धांग वायू झालेला हात चांगल्या व्यायामानं काम करायला लागला होता अशीच त्याच्या सुधारणा झाली तर साबाजी आपल्या शेतीची कामं करू लागणार होता ठकी आणि तिच्या सहा सात नंबरच्या पोरी साबाजीच्या मदतीला होत्याच मी आपल्या एम एच्या अभ्यासाला लागलो दुसरं वर्ष होतं कथा कादंबरी लेखन तुर्तं बंद ठेवलं होतं कारण एम ए होणं महत्त्वाचं होतं तो माझ्या नोकरीचा भाग होणार होता प्रोफेसर की आणि कथा कादंबरी लेखन हाच मग माझ्या जीवनाचा एक भाग होणार होता दोन्ही क्षेत्रात मला नाव कमवायचं होतं माझी सात एकर जमीन हा माझ्या आवडीचा भाग होता सात एकरला बागायत करण्यासाठी मात्र कुकडी नदीवरनं पाईपलाईन टाकायची होती तिला पूर्ण बारमाही पाण्याची शेती करायची होती कुकडी धरणाचं पण काम आता आटपत आलं होतं मला कॅनॉलवरनं लिफ्ट इरिगेशन केलं तर तिथूनही पाणी उचलता येणार होतं आता सात एकरचं हिरवगार स्वप्न झुंबर मला नेहमी सांगायची तिला सात एकरात सगळ्या केळीच लावायच्या होत्या नदीच्या लिफ्टचं आणि कुकडी कॅनॉलच्या लिफ्टचं पाणी तिला केळीला द्यायचं होतं केळीला सारखं पाणी लागतं या दोनही योजनांनी केळी चांगल्या तरारणार होत्या झुंबर तू केळीमध्ये पाणी भरणार माझ्याशिवाय केळी कोणाच्या हातचं सा पाणी पिणार नाहीत बाबूजी या सात एकरात आहे ना तुम्ही पाणी तर आण हे ब तुझी एस एस सी हो दे माझं एम ए दे मग येत्या पावसाळ्यानंतर मी कुकडी नदीवरनं पाईपलाईनची स्कीम राबवतो सात एकरची जिराईत जमीन सारी बागायती होऊन जाईल बघ आणि सगळी केळीची लागवड तुला केळीचं बन फार आवडतं हा केळी भरात आल्या की त्या कमळं टाकतात ना त्याला केळं फुल मानतात आणि मला तिलाही आवडतात तुझं ते स्वप्न मी पूर्ण करीन झुंबर मला माहिती आहे की ते तुम्ही माझ्या सापनांना लई जापता त्याशिवाय का तुम्ही माधवी मॅडमला माझ्यासाठी झा टाकलं झुंबर बाबूजी अहो मी सतरा वर्षाची आहे म्हणजे मला काही कळत नाही वे अगं मला वाटलं काय मला बाबूजीचं मन कळत नाही असं का हो बाबूजी मन सांगायचं नसतं साऱ्या वागण्या बोलण्यातनं मन कळत असतं बघा ते ऐकलं आणि डोळे मिटले झुंबर सारं समजत होती हे तिने मला सांगितलं बाबूजी आता माझी एस एस सी परीक्षा पंधरा दिवसा आली बरं मग मी राहायला येऊ का इकडे नाही परीक्षा होईपर्यंत तुम्ही इकडे येऊच नका का माझ्या अभ्यासात लक्ष लागावं असं तुम्हाला वाटतं ना तुमची झुंबर कॉलेजची मास्तरीन व्हावी असं वाटतं ना हे बघ मला काय वाटतं हे सगळं तुला माहिती आहे ते मी सांगायची गरज नाही मग झालं तर मी तिचा प्रेमभरानं निरोप घेतला आणि तालुक्याला गेलो ठकीला पहिल्यांदा मी साबाजीची एवढी काळजी घेताना पाहिलं होतं साबाजी पण त्यामुळे खुश होता पाच आणि सहा नंबरच्या मुलींना आईला चांगली मदत करता यावी म्हणून मी चांगली पातळं घेतली झुंबरवर जास्त खर्च करतो तिची होतो हे त्यांनी म्हणू नये हा माझा मुख्य उद्देश झुंबरचा पहिला पेपर होता मराठीचा त्या दिवशी वाटलं आपण गावी जावं तिला बेसलक द्यावं पण तिने मला सूचना केली होती की माझ्या अभ्यासावर लक्ष लागावं असं तुम्हाला वाटतंय ना मग परीक्षा होईपर्यंत इकडे येऊ नका मला तिच्या अभ्यासाची काळजी होती तिची परीक्षा सुरळीत पार पाडावी असं मला वाटत होतं त्यामुळे मी नाही गेलो तिकडे पहिले तीन पेपर झाले त्याच दिवशी संध्याकाळी मला गावावरनं सांगावा आला धावत पळत या साबाजीनं ना कीटकनाशकाचा अख्खा डबा तोंडाला लावून खाली केला त्यामुळे ते त्याची तब्येत चिंताजनक आहे त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते ऐकलं आणि मला घाम फुटला एक खाजगी जीप करून मी तालुक्यावरनं गावाला आलो सरकारी हॉस्पिटलात गेलो तर झुंबरनं हांबरडाच फोडला तिची आई ठकी आणि पाच सहा नंबरच्या पोरी एकमेकींच्या गळ्यात गळा घालून रडत होत्या साबाजीच्या तोंडावरचा पांढरा कापडा मी बाजूला केला डॉक्टरनं मला पाहिलं ते तिथे आले आणि म्हणाले देवदत्त पेशंटसारखं तुमचं नाव घेत होता मालक मालक म्हणून तडफडत होता त्याला तुमची मरताना डोळा भेट तरी हवी होती असं वाटतंय पण पेशंट मयत झाला कशा ना डॉक्टर हे बघा मला वाटतं ही पोलिस केस आहे नियमाप्रमाणे हे प्रेस जिल्ह्याच्या कोरोनावरकडे जाईल शवविच्छेदन होईल मग रिपोर्ट मिळेल पण तुमच्याकडे पेशंट आणला तेव्हा तो बेशुद्ध होता तोंडातनं फेस येत होता कीटकनाशकाचा डबा प्यायल्याचं त्याच्या बायकोनं सांगितलं पोलिसांनी तो डबा पंचनाम्यासाठी ताब्यात घेतला आहे बाकी सगळं तुम्हाला पोलीस सांगतील किंवा हो ते माझी चौकशी करतील मी उदासपणे डॉक्टरांना म्हणालो साबाजी चांगला सुधारला होता हिंडा फेरायला लागला होता झुंबर त्याच्याजवळ नेहमी असायची तीच त्याची जास्त सेवा करायची एस एस सी परीक्षा सुरू झाल्यावर ती आपल्या अभ्यासात गुंतली परीक्षेला गेल्यावर साबाजीजवळ ती असणं शक्य नव्हतं तिच्या तिसऱ्या पेपरच्या वेळी साबाजीची ही शोकांतिका झाली पोलिसांनी मला पोलीस ठाण्यात बोलवलं मी गेलो आमचं आउटपोस्ट होतं मुख्य पोलीस ठाणं नारायणगावला होतं लेखक माझे तुम्हाला वाटतं का साबाजी कीटकनाशगीन तुम्हाला वाटतं का तो असा आत्महत्या करल पोलीस जमादारानं मला विचारलं मी काय बोलणार तर तिथे हिरू प्रकटला त्यांनी जमादाराला आवाजच दिला पाऊसदार साहेब या जीप त्या जीपनं मीच त्यांना सगळी खबर दिली ही सगळी भयानक खबर देऊन त्यांच्याच पोलीस जीपमध्ये मी आलो अ त्यांना मी समधी माहिती दिली या खुनाची खून मी आणि पोलीस जमादार दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो फौजदाराची जी पोलीस ठाण्याबाहेर उभी राहताच फौजदार आणि दोन कॉन्स्टेबल गाडीतनं उतरले फौजदारांना पोलीस जमादार सामोरा गेला त्यांनी कडक सॅल्यूट मारला साबाजी नावाच्या इसमाचा खून झालाय आणि तो ज्यांनी केला आहे त्याचं नाव नारायणगाव पोलीस ठाण्यात लेखित तक्रारीत दिलं गेलं आहे म्हणून आम्ही तपास कार्यासाठी आलो आहे त्यांनी लगेच आपली ड्युटी सांगितली साहेब फोरदार साहेब यो बघा हसतो हो बाबूराव यानं माझ्या मेहनेचा खून केला यानीच ते कीटकनाशक त्याला पाजलंय हिरूनं भडाभडा सगळा खुनाचा आरोप माझ्यावर टाकला मला लगेच अटक करायची त्यांनी मागणी केली पोलीस जमादार हिरूच्या बोलण्यानं पार हडबडला त्याला माझ्या गावातलं माझं स्थान माहिती होतं माझा स्वभाव माझं वागणं त्याला माहिती होतं गावात मला प्रतिष्ठा होती आणि माझ्यावरच हिरोनं साबाजीच्या खुनाचा आरोप करावा म्हणजे मिस्टर बाबूराव तुम्ही पोलीस ठाण्याच्या आतल्या रूममध्ये चला फौजदारानं मला आवाज दिला त्याच्या आवाजात त्याच्या पोलीस अंमलदारीपणाचा रुबाब होता तो नारायणगाव पोलीस ठाण्याला नव्यानं बदलून आलेला दिसत होता मी आतल्या रूममध्ये गेलो पोलीस जमादार फौजदार साहेबांच्या मागे येताच तो त्याच्यावर काढाडला यो गेट हाऊट या आरोपीची मी एकटा चौकशी करणार आहे पोलीस जमादार बाहेरच थांबला फौजदारानं रूमचं दार लावून घेतलं आणि म्हणाला तुमच्या विरुद्ध तालुक्याचे फौजदारी खटले चालवणारे वकील साहेबराव पुणेकर सुद्धा बोललेत काय बोलले ते नाव धिस याज नॉट पॉईंट मर्डर केस महत्वाची आहे तुम्ही ह्याच संशयित आरोपी आहात तर मग तुम्ही मला अटक करू शकता माझ्या हातात बेड्या घालू शकता गावातनं बाजारपेठेतनं धिंड काढून मला नेऊ शकता मी स्पष्ट शब्दात बोललो माझ्या त्या बोलण्यानं तो फौजदार आवाक झाला माझ्याकडे बघत राहिला त्याला वाटलं त्याच्या त्या खुनाच्या आरोपानं मी फार घामानं चिंब होईन लटा लटा कापू लागेन ततपप करून मी त्याच्या तांबड्या बोटांना हात लावून विनवणी करीत म्हणीन मग तुम्हाला काय वाटतं खून दुसऱ्या कोणीतरी केलं आहे बोला की फौजदार साहेब मला वाटतं तुम्ही अजून मयत झालेला माणूस बघितलेलाच नाही आहे तो कुठे मेला कसा मेला याची काहीही माहिती तुम्ही घेतलेली नाही आहे तुम्ही एकदम कुणातरी कांगावखोर माणसामुळं नुसती तक्रार केली म्हणून मला अटक करायची भाषा करताय त्यामुळे मला तुमच्या तपासाविषयी संशय यायला लागलाय काय म्हणायचं आहे काय तुम्हाला तुम्हाला आजच्या मयत प्रकाराची सगळी माहिती आहे आमच्या गावचे पोलीस जमादार त्यांचे दोन पोलीस आणि सरकारी डॉक्टर देतील तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा योग्य दिशेनं चौकशी करा पण जो माणूस मयत झाला आहे तो माझ्या विश्वासाचा माणूस आहे तो कीटकनाशक प्यायला आहे असा रिपोर्ट आहे खरं कारण कोरोनाचा रिपोर्ट देईलच पण तुम्हाला प्राथमिक माहिती असणं आवश्यक आहे फौजदाराला मी, मी सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं माझ्या बोलण्यात मुद्देसूदपणा होता त्यात लपवाछपवी काहीही नव्हती फौजदाराविषयी त्याच्या कार्यपद्धतीविषयी मी संशय व्यक्त केला आणि मी सगळी कायदेशीर बाजू मांडली म्हणून तो स्वतःचा बचाव करू लागणार हे मी ओळखलं आणि मीच त्याला म्हणालो तुम्ही त्या तक्रारदाराला आत बोलवा त्याला फक्त मला दोन तीन प्रश्न विचारू हो द्या तुमच्यासमोर मी सगळी पोल खोलून दाखवतो काय म्हणताय तुम्ही बघा तर खरं पण तो तर या प्रकरणात आमचा प्रमुख साक्षीदार आहे त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली आहे ठीक आहे तुमची इच्छा पण हा साक्षीदार तुमची फौजदारी घालवू शकेल हेही लक्षात घ्या मी फौजदारावर सरळ बॉम्बगोळा टाकला काय म्हणताय तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही मर्डर केस असेल तर कोर्टात सगळे पुरावे मांडावे लागतील सगळे साक्षीदार तपासावे लागतील तपासणीत उलट तपासणीत हा तुमचा साक्षीदार टिकेल मला ह्या प्रकरणात अडकवण्यासाठी तुम्हाला त्यांनी पन्नास हजार रुपये दिले हे सुद्धा तो ठासून सांगेल याची तुम्हाला कल्पना आहे तुम्हाला हे खरं वाटतंय त्यांनी मला पन्नास हजार रुपये दिले असतील फौजदाराचा सगळा नूर बदलला त्याचा रंग मी लगेच ओळखला हे प्रकरण साधं नाही आहे हिरूनं ह्याची आधीच मूठ दाबलेली आहे मला वाटतं या प्रकरणात मी कोण आहे मी काय करतो हे महत्त्वाचं नाही आहे मयत झालेल्या साबाजीचा मृत्यू हा महत्त्वाचा मुद्दा आहे कोरोनाच्या रिपोर्टाला की खरं कारण कळेल ना फौजदारानं मला पोलीस ठाण्याच्या आतल्या रूममधनं बाहेर सोडलं मी पोलीस ठाण्याच्या बाहेर झाडाखाली आलो मला पोलीस ठाण्यात बंद केलं ही बातमी झुंबरपर्यंत गेली होती ती तशीच माझ्यासाठी पोलीस ठाण्याकडे आली तर जमादारानं तिला जवळच्या झाडाखाली थांबायला सांगितलं मला बघताच बांध फुटल्यासारखी झुंबर रडायला लागली तिच्या परीक्षेच्या वेळी नेमकी दुर्घटना घडली होती तिचे एस एस सीचे तीन पेपर झाले होते झुंबर सकाळी तू पेपरला गेलीस तोपर्यंत काही घडलं होतं काय नाही हो माझा बाप चांगला माझ्याबरोबर जेवला हसला बोलला परीक्षा संपली की माझ्याबरोबर तालुक्याच्या गावाला येणार होता तुम्हाला चेक करणार होता तो मग तो कीटकनाशक पील हे काही खरं नाही त्याला पाजलं गेलंय तुझा कोणावर संशय आहे झुंबर माझ्या आईने त्याला पाजला असणार तो तिला आवडत नव्हता एका पाठोपाठ सात पोरी त्याने दिल्या म्हणून ती त्याचा दुस्वास करत होती या पोरींना जन्म देण्यात तिचा बी दोष होता हे ती मान्यच करत नाही हिरू मामाचा यात काही या हात असेल मी परीक्षा केंद्र परीक्षेला गेले आणि मग काय कसं घडलं मला नाही सांगता येणार बाबाने इशारे औषध नाही घेतलं ते त्याला जबरदस्तीनं पाजलं गेलं हे मातूर नक्की आणि आईनी हे केलं असेल असं मला तरी वाटते झुंबरच्या त्या बोलण्यात बरंचसं तथ्य होतं ठकीला मी चांगला ओळखून होतो आणि सगळ्या गावाला ते माहिती होतं की साबाजी सज्जन होता पण ठकी धड नव्हती तिला चांगला साधा बोळा नावरा सांभाळता आला नव्हता त्याचा आजार तिने दुर्लक्षित केला मी आणि झुंबरनं त्याची काळजी घेतली पण आता ते सगळं संपलं होतं रात्रभर मी सात एकरातल्या घरात बसलो होतो झुंबर घराच्या दारात बसली होती तिची आई तिच्या बहिणी झोपडी पुढे बसल्या होत्या झुंबर तुझा उद्या चौथा पेपर आहे ना मी तिला आठवण करून दिली पेपरला बसू कशी पेपर लिहू कशी तिला बापाच्या आठवणीनं उमाळा आला ती रडायला लागली तिचं रडणं थांबणं शक्य नव्हतं तिने खूप अभ्यास केला होता माझ्या कल्पनेपेक्षा तिला पहिले तीन पेपर चांगले गेले होते इंग्लिशचा तिसरा पेपर तिने सहजपणे सोडवला होता गणिताच्या पेपरची सुद्धा तयारी होती तिच्या शिक्षकांनी मला तिच्या चांगल्या अभ्यासाची कल्पना दिली होती पूर्वपरीक्षेत तिला चांगले सत्तावन्न टक्के गुण मिळाले होते त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत ती साठपर्यंत जायला हरकत नव्हती एवढी तिची तयारी झाली होती हे बघ झुंबर मला वाटतं डोकं शांत ठेव चौथा पेपर दे नाही बाबूजी मी एस एस सी परीक्षा नाही देऊ शकणार माझ्या बापाच्या जिंदगीशी आई खेळत राहिली आता काय करू आई खेळली का तो हिरो मामा मी तिला हलक्या आवाजात विचारलं झुंबर काही बोलली नाही ती रडायला लागली ती रडेल नाही तर काय मी तरी किती वेडेपणानं तिला परीक्षेला पेपर लिहायला जा म्हणून सांगत होतो माझ्या बाबतीत असं घडलं असतं तर मी परीक्षेचा पेपर देऊ शकणार होतो शक्यच नाही मग मी झुंबरला तसं का म्हणावं त्या साबाजीचा प्रे जिल्ह्याच्या गावी म्हणजे पुण्याला कोरोनाकडे पाठवलं होतं मैताचा सगळा रिपोर्ट त्यातनं मिळणार होता रिपोर्ट मिळाल्यानंतर पोलीस प्रेत नातलगांच्या ताब्यात देणार होते प्रेत पुण्यावरनं यायला दुपारचे बारा तरी वाजणार होते झुंबरचा पेपर अकरा वाजता होणार होता बापाच्या प्रेताच्या अग्नीला तरी ती हजर असणं आवश्यक होतं मी तिला त्यापासून रोखू शकत नव्हतो एस एस सी परीक्षेच्या चौथ्या पेपरचा विषयच काढू शकत नव्हतो दुसऱ्या दिवशी दुपारी बारानंतर नंतर जिल्ह्यावरनं प्रेत आलं कोरोनाचा रिपोर्ट पण आला मयताच्या पोटात कीटकनाशक बेगॉनचा अंश होता त्या प्राणघातक कीटकनाशकानं ना साबाजी मयत झाला होता तो रिपोर्ट मिळताच झुंबरनं फौजदाराला सरळ सांगितलं माझ्या आईला पकडा तिने माझ्या बापाला औषध पाजलं माझ्या बापाचा घात तिने केला हे ऐकलं आणि झुंबरची आई उठलीच तिने हातात दगडगोटे घेतले झुंबरला दगडगोटे घालून मुडदा पाडायला पाहिजे असं बडबडायला बड़ा लागली मग हिरूनी आपल्या बहिणीला आवरलं तिच्या हातातले दगड गोटे त्यांनी काढून घेतले तरी झुंबर ओरडली हिर्या सोड तिला माझ्या बापासारखा तिला माझा मुडदा पाडायचा आहे ना पाडू देखील मुडदा आता मी तरी कशा पाहिजे जगू जाते माझ्या बापाच्या भेटीला झुंबरचं ते बोलणं ऐकलं आणि ठकी पिसाळली तोंड झोडत बोलली हे बघ झुंबर तुला बी मी जिती ठेवायची नाही तुझ्या बापाच्या भेटीला पाठवल तुला झुंबरच्या बोलण्यातनं ठकीच्या तोंडातनं निसटता शब्द सुटला साबाजीच्या मृत्यूशी त्याचा संबंध येत होता फौजदारानं माझ्याकडे बघितलं मी काही बोललो नाही जास्त बोलायची माझी इच्छा नव्हती पण मी निर्दोष होतो हे तरी फौजदार समजला होता साबाजीचं सा प्रेत मिळाल्यामुळे मला सगळी व्यवस्था करावी लागली साभाजीचं गाव नगर जिल्ह्यातलं होतं त्याच्या नातलगांना बोलवण्यासाठी मी सकाळीच मोटरसायकल पाठवून दिल्या होत्या ते लोक टेम्पो करून आले होते अशावेळी गरीब माणसंसुद्धा सुद्धा स्वतःचा पैसा खर्च करून जमेल तसंही येतात तसे ते साभाजीचे सगळे नातलग आले होते साभाजीचं दहन त्याच्या नातलगांच्या संमतीनं कुकडी नदी काठावर केलं साबाजीच्या शरीराची फाडतोड झाली होती त्यामुळे त्याच्या देहाचे आणखीन हाल होऊ नयेत असं मी सगळ्यांना सुचवून बघितलं त्यांचंही तेच म्हणणं होतं साबाजीचं दहन होत असताना मला खूप चटके बसत होते झुंबरची परीक्षा बोंबरली हा मोठा चटका मला बसला होता साबाजीची मौत आटपून सगळे लोक परतायला लागले तेव्हाच फौजदारानं जमादाराला ठकीला ताब्यात घ्यायला सांगितलं ठकीला पोलीस ठाण्यात नेलं तेव्हा हिरू फरारी झाला शोध घेऊनही त्याचा शोध लगेच लागणं शक्य नव्हतं ठकी आपल्याला साबाजीच्या मृत्यू प्रकरणात अडकवेल हीच भीती हिरूला वाटत होती मला आणि झुंबरला नारायणगाव पोलीस ठाण्यात न्यायला जीप आली होती त्या जीपमध्ये मी आणि झुंबर गेलो झुंबरचे डोळे रडून आणि आश्रू गाळून लालबुंद झाले होते सुजले होते मिस्टर देवदत्त फौजदारानं मला वेगळ्या रूममध्ये घेऊन बोलणं सुरू केलं आम्ही झुंबरच्या बोलण्यावरनं तिच्या आईची चौकशी केली झुंबर काय बोलली झुंबरचा आरोप आहे की आईनेच तिच्या बापाला बेगॉनचा डबा पाजला त्याला ठार मारला का तकी म्हणतीये कोणती बायको आपलं कुंकू पुशील कशाला स्वतःचं कपाळ पांढरं करून घेईल कशासाठी ती रणकी होईल अच्छा म्हणजे तिला तुम्ही तुमचा पोलिसिंगा दाखवला हो आमच्या मोहिला महिला पोलिसांकडनं थर्ड डिग्री लावली तर तिचं एकच बोलणं की मी माझा नवरा का मारू नवरा त्याच्या आजाराला कंटाळला होता त्याला काम होत नव्हतं म्हणून तो ते विषारी औषध प्यायला बरं ढकीचा विषय बाजूला ठेवला तरी तिचा तो लफंगा भाऊ हेरू त्याचं काय त्यांनी तर माझ्याविरुद्ध तुमच्याकडे खुनाचा आरोप केला होता त्याच्याच तक्रारीवरनं तुम्ही माझ्याशी बोलला होता देवदत्त हे बघा मला वाटतं ना की मर्डर केस झाली की आमच्या पोलीस खात्याचा सुद्धा गोंधळ उडतो मग याला धर त्याला पकड हे करावंच लागतं मर्डरचा शोध लावण्यासाठी सगळ्या बाबी पडताळून बघाव्या लागतात आम्हाला म्हणजे मी निर्दोष आहे या प्रकरणात मला वाटतं कॉरॉनारचा जो रिपोर्ट तोच खरा इसम बेगॉम नामक किंवा तत्सम कीटकनाशक विषारी द्रव्य पिऊन मयत झाला झुंबरचा विश्वास त्या गोष्टीवर बसतच नव्हता आपल्या बापाला आईनं म्हणा हिरू मामानं म्हणा कोणीतरी औषध पाजलं पण हे सिद्ध होऊ शकत नव्हतं कारण त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं झुंबर स्वतः परीक्षा केंद्रात पेपर लिहित होती मी तालुक्याच्या गावी होतो हिरू त्याच्या गावी होता हिरूशी ती लिंक लागतच नव्हती मी सुन्न झालो होतो माझा एक चांगला विश्वासू माणूस अकनाक मेला होता तो स्वतः मेला की त्याला मारला हे कळणं कठीण होऊन बसलं हे बघा देवदत्त तुम्हाला हे प्रकरण वाढवायचं असेल तर तुमचा ज्याच्यावर संशय आहे तशी तक्रार करा लेखी तक्रार करा आम्ही नोंद करून घेतो मी झुंबरकडे बघितलं ती दात ओठ खाऊन संताप व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होती पण बापाविषयीच्या दुःखानं तिला रडू फुटलं होतं आणि मग ती तशीच खाली बसत होती हे प्रकरण वाढवू नये तसा काय उपयोग होणार होता त्यात माझं नुकसान झालं ते झालं माझ्या शेतावरचा चांगला माणूस गेला हेच खरं होतं पण ज्या कुटुंबातला एक कर्ता पुरुष गेला त्या फॅमिलीत फक्त झुंबर तेवढी रडत होती त्या प्रकरणात हिरूला अडकवावं असं मला वाटलं पण त्या फाटक्या माणसापाई मी उगाच माझं मनस्वास्थ्य घालवण्यात इच्छुक नव्हतो माझी एम एची परीक्षा महिन्यावर आली होती मी अभ्यासाला लागलो होतो कारण माझ्या करिअरचा प्रश्न होता झुंबरच्या बापाची दशक्रिया मी माझ्याच गावी घेतली नाहीतरी त्याच्या दशक्रियेचा खर्च कोण करणार होतं दशक्रियेच्या दिवशी हिरो चोरासारखा आला झुंबरच्या आईनी तिच्या बहिणींनी दशक्रियेच्या दिवशी नदीवर चांगलं नाटक केलं तोंड जोडलं गळे काढले साबाजीच्या आठवणींची टेप लावली माझ्याविषयी पण ती चांगली गळा काढून रडली ठकीचं ते विवळणं मला आणि झुंबरला न ऐकवणारं होतं पण मी गप्प होतो झुंबरही गप्प होती गेलेला माणूस पुन्हा येत नसतो त्याच्या चांगल्या आठवणींवर जगणं आपल्या हाती होतं दुसरं काय दशक्रियेचं जेवण मी दिलं सगळ्यांना सगळा खर्च मी सोचला दशक्रिया संपली साभाजीचे नातलग त्याचे गाववाले होते ते गेले सात एकरात माझं घर आणि साभाजीचं झोपडं उदासपणे उभं होतं आता पुढचा प्रश्न होता, होता। माझ्या त्या सात एकराचं काय करायचं साहेब साहेब हिरोनी माझे पाय धरले साहेब तुमची सात एकर जमीन दुसऱ्या कोणाला देऊ नका माझ्या बहिणीकडे ठेवा मी आहे तिच्या पाठीशी माझ्या मेहन्यानं जशी सात एकर जमीन कसली तशी करायला मी मदत करेल तिला ठकीवर आणि हिरूवर माझा विश्वास नव्हता मी बोललो नाही त्या दोघांशी बोलण्याची माझी इच्छाही नव्हती माझ्या सात एकर जमिनीचा निर्णय मी काहीच सांगितला नाही हिरू बहिणीशी काहीतरी बोलला आणि गेला साबाजी गेला माझा खरा कष्टकरी जीव गेला त्याच्यासारखी चांगली मशागत होणं शक्यच नव्हतं मी आपल्या घरात बेडवर ह्या खुशीवरनं त्या कुशीवर होत होतो झोप येत नव्हती डोळ्यांपुढे झुंबर होती तिचा बाप होता त्या दोन जीवांसाठीच मी त्या सात एकरात येत होतो झुंबरनं तर आता काळजात घर केलं होतं झोप येत नव्हती मध्यरात्र उलटली तेव्हा बाहेर आलो गार वारा सुटला होता माझ्या घराच्या ओट्यावर भिंतीला पाठ टेकून झुंबर बसली होती मला पाहताच तिने मान फिरवली हे काय झुंबर पण मला परकी झाली काय झुंबर तिने माझ्या तोंडावर हात ठेवला बोलू नका असं म्हणाली खुणीनीच तिने मग मला सात एकरातल्या खाणीकडे चालायला सांगितलं तिच्या मागणं मी निघालो आंब्याचं झाड आलं तेव्हा ती बांधावर बसली अंतर ठेवून मी बसलो काय ठरवलं तुम्ही सात अकराचं म्हणजे माझी आई आणि हेरूमा मामाला तुम्ही सात अकराविषयी काय बोललाच नाही त्यात काय बोलायचं आहे म्हणजे ही जमीन त्यांना काष्टाला द्यायची नाही हेच ना हो आईनं बी मग मला सांगितलंय काय सांगितलं म्हणाली आपण मामाच्या माझ्या गावाला जायचं त्याच्या घरी राहायचं तिकडं मोलमजरी करून जागायचं म्हणजे तूही त्यांच्यासोबत जाणार मग मी इथं एकटी ह्या तुमच्या साथ याकरात राहू काय हरकत काय आहे हे बघ तुझा सगळा खर्च मी करीन माझी आईबाप इथं असताना माझ्या शिक्षणासाठी खर्च करत होता तेव्हा लोकांना बोलायला जागा नव्हती पण आता लोक काय म्हणतील याचा विचार केला का एका सतरा वर्षाच्या पोरीला देवबाबूनं सात एकरातल्या घरात एकटीला ठेवलं आहे तिचा खर्च ती करतात कशासाठी का करते तिचं बोलणं वास्तवाचं भान देणार होतं मग आता मी काय करावं या सात एकरात केळीचं बंद करायचं आहे तुम्हाला कुकडी नदीचं पाणी पाईपलाईननं आणायचं आहे ना तुला काय वाटतंय आता मला आणि तुम्हाला काही वेगळं वाटतं का मला या सात एकरातल्या केळफुलाने डवरलेल्या केळी आहेत अगं मग करू की केळी तू पाणी भर केळीमध्ये तू म्हणाली होतीस ना की तुझ्याशिवाय या सात एकरातल्या केळी पाणी पिणार नाहीत पण माझी आई मामाच्या गावी मजुरीला गेल्या हो मला बी तिच्याबरोबर जायलाच लागल ना मी तर एकटी राहिली तर तुमची बदनामी होईन तुम्हाला कलंक लागलेला मला नाही आवडणार आणि तुला कलंक लागलेला मला तरी कसा आवडेल मग झालं तर म्हणजे ही सात एकर तुझ्या आईला देऊ कष्टायला तो हिरो मामा तिला मदत करणार मी नाहीला ना तिच्या बोलण्यावर तयार झालो मला तुम्ही कालेजची प्रोफेसर इन करणार हां म्हणजे तुझी परीक्षा बुडाली आहे तरी तू जिद्दीनं अभ्यासाला लागणार हां ऑक्टोबरला बसते की परीक्षेला आता काय अभ्यास आहे की अभ्यास मी तुमच्याच घरात एकटी बसताना अभ्यासाला झोपड्यात बसणार नाही अगं घर तुझंच होणार आहे ना पुढे मग बसायलाच पाहिजे आत्तापासनं तुम्ही ह्या वर्षी ई एम ए होणार तालुक्याच्या कॉलेजात लागणार मी ऑक्टोबरला वैशिष्टी होईन जूनपासनं तुमच्याच का शिकायला येईन म्हणजे तुम्हीच मला शिकवायला असणार म्हणजे तुझं सतरावं वर्ष सुरू होणार अठरा पूर्ण झालं की तू सज्ञान होणार बरोबर ना त्या बोलण्या ना ती लाजली आपण आपण अपन लगीन लवकर नाही करायचा अठरा पूर्ण झाल्यावर काय काय हरकत आहे मी ये मी झाल्यावर लग्न कालेची प्रोफेसरीन झाल्यावर तुमच्या लायकीची मी होईन खरं आहे का नाही बरोबर आहे ना? ह्या सात एकरात आपण फार्म हाऊस बांधू सात एकरात केळीशिवाय पीक घ्यायचं नाही कायम केळीचे बाग माझ्या त्या बोलण्यानं झुंबर धुंदावली जवळ आली न राहून मी तिला जवळ ओढलं तशी ती सावध झाली दूर झाली अगं काय झुंबर मी अजून अज्ञान ये ना अठरा वर्ष पूर्ण नाही केली ती लबाडपणे हसत बोलली तिचं खरं होतं तिला ऑक्टोबरला परीक्षेला बसायचं होतं भविष्य खरं करायचं होतं मी तिला जवळ ओढून त्यात वाहवत गेलो होता अभ्यास तसाच राहणार होता झुंबर समंजस होती लहान वयात तिला कितीतरी समज आलेली होती झुंबर माझं वय तुझ्यापेक्षा किती वर्षांनी मोठं आहे याचा तू कधी विचार करतेस आता बायकोपेक्षा नवऱ्याचं वय जास्तीच असतं ना तिने माझ्या प्रश्नाला टाळलं होतं अगं मला नेमकं का काय म्हणायचं आहे हे बघा मला वाटतं लग्न झाले हो याविषयी अजून बोलू आपण ती घराकडे पाय टाकत निघाली मी तिच्या मागणं चाललो झपा झपा पाय टाकत ती कधीच तिच्या झोपड्यात चिरली आणि आपल्या आई बहिणीच्या शेजारी अंथरुणावर जाऊन पडली मित्रांनो हा सहावा भाग इथेच संपला सातवा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रांनो